राज्यभरामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झालेली असताना शहर परिसरात देखील विनयभंगाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. देवळाली कॅम्प परिसरामध्ये जुनी ओळख असल्याचं भासवून विनयभंग केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7 सप्टेंबरला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये सातपूर अशोकनगर इथं राहणाऱ्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील फिर्यादी आणि त्यांचे वडील सातपूर इथून संसारी नाका देवळाली कॅम्पकडे आपल्या चार चाकीतून कामानिमित्त जाताना आनंद रोड देवळाली कॅम्प या भागामध्ये बुचडी ग्राउंडजवळ त्यांची गाडी बंद पडल्यानंतर गाडीतून खाली उतरले. त्यांच्या गाडीच्या पाठीमागून प्रीतम प्रभाकर चुंद्रे हे पाठलाग करत पायी चालत आले आणि फिर्यादीकडे ओळखीचा फायदा घेऊन तो माझ्यासोबत बोलत राहा, आपण जरी काही जुने वाद असतील तरीसुद्धा बोलत भेटत जाऊ असं बोलून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं या विरुद्ध रितसर कायदेशीर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रीतम प्रभाकर झुंद्रे याच्यावर यापूर्वीही दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून बंधन बँकेचे मॅनेजर असलेल्या प्रथमा राणी प्रभाकर झुंद्रे हिचा सख्खा भाऊ असून 2022 साली एका राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठित व्यक्तीनं झुंद्रे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता. मानहानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता देखील पोलीस आयुक्तालयातील देवळाली पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेशी विनयभंग केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर पोलीस काय कारवाई करणार असा प्रश्न आता उभा आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एव्ही वाजे करत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.